भाजपा मंत्री श्रीपाद बोरीकर और पूर्व नगर सेवक प्रकाश भोयर इनकी ओर से सोनेगांव परिसर के दुर्गा मंदिर में भव्य निःशुल्क चर्मरोग शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर में शहर के प्रसिद्ध श्रद्धा महल्ले ने उपस्थित लोगों को मार्गदर्शन कर उनकी जांच की। इस शिविर में बड़ी संख्या में परिसर के लोग उपस्थित हुए थे। आजच्या पिढीला हेच सांगायचं आहे की तुमचा आहार तुम्ही बरोबर घ्या, ज्यामध्ये पालेभाज्या, फ्रूट्स, सिट्रस फ्रूट्स म्हणजे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते असे फळं तुम्ही प्रयोगात आणा। दूध हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, खूप जास्त चहा, खूप जास्त कॉफी याचा पण अतिरेक नको व्हायला याच्यामध्ये, तुमच्या डेली रुटीनमध्ये भरपूर वेळा ते पण एक राहतं। त्याच्यानंतर नियमित व्यायाम, शरीराचं हायड्रेशन मेंटेन करणे म्हणजे दिवसभरात योग्य प्रमाणात तुम्ही पाणी पण पिणे तेवढंच महत्त्वाचं आहे, ज्याने तुमची स्किन जी आहे टवटवीत दिसेल, तजेलदार दिसेल। उन्हामध्ये जर तुमचं काम आहे तर ॲटलिस्ट तुम्ही सनस्क्रीन वापरायला हवं। बाहेर निघताना जसं आता उन्हाळा आहे त्यामुळे तुम्हाला एक सन प्रोटेक्शन जे म्हणतो ते तुम्ही फॉलो करायला हवं। स्क्रीन टाईम कुठेतरी रेस्ट्रिक्ट करायला हवा माझ्या मते, म्हणजे तुम्ही दिवसातून काहीतरी मोबाईल कंटिन्युअस न बघता त्याचा कुठेतरी तुम्ही रेस्ट्रिक्शन त्याच्यात टाकायला पाहिजे। एक तास, अर्धा तास कंटिन्युअस मोबाईलचा वापर नको। प्रथम मी प्रभाग 42 से सर्व कार्यकर्ते व श्रीपादजी बोरीकर ज्यांनी हा कॅम्प आज ऑर्गनाईज केला, प्रकाशजी भोयर, किशोरजी वानखेडे, मीनाक्षी तेलगोटे, वनिताताई दांडेकर आणि इथे उपस्थित सर्व उदयजी मावरे आणि स्नेहलताई गुटमारे आता सध्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि विशेष पारसजी तांबोळी ज्यांनी इथे या एरियामध्ये पत्रकं डिस्ट्रीब्यूट केली, सगळ्या एरियाजमध्ये जाऊन जाऊन लोकांना एक जागृती निर्माण केली की आज इथे निःशुल्क शिबिर आहे आणि जास्तीत जास्त संख्येनी लोकांनी याचा लाभ घ्यावा। युजली काय असतं की डर्मॅटॉलॉजी आणि कॉस्मेटॉलॉजी म्हटलं की फीस खूप जास्त असते, तर आपले कॅम्पचा उद्देश हेच आहे की अशा लोकांपर्यंत ते पोहोचावं की जिथे ज्यांना चर्मरोगाचे निदान करायचे आहे तिथे निःशुल्क ते करवता येईल। तर आपला एरिया नेहमी कॅम्पचा जो असतो तो आपण तसाच डिसाईड करतो जिथे लोकांची पेईंग कॅपॅसिटी नाही आहे, तर हा आपल्या कॅम्पचा मुख्य उद्देश आहे।